अनेक वर्षापासून भोकर तालुका आणि शहरामध्ये अवैध गुटखा विक्रीचे काम जोरात चालू आहे। सदर प्रकरणी अनेक पत्रकारांनी त्यांच्या वर्तमानपत्रातून अनेक बातम्या देऊन सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही। दिनांक 26 मार्च रोजी प्रहार जनशक्ती पक्ष भोकरच्या वतीने नांदेड येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री काळेसाहेब यांची भेट घेऊन एक निवेदन देण्यात आले। तसेच पोलीस स्टेशन भोकर येथे सुद्धा एक निवेदन देण्यात आले। भोकर शहरामध्ये अनेक ठिकाणी ज्यामध्ये सईदनगर, समतानगर, चिक्कलवाडी तसेच आंबेडकर चौक परिसरात गुपितरित्या सदर गुटखा हा साठवला जातो आणि तेथून सर्वत्र त्याची सर्रास विक्री केली जाते। तसेच रोज सकाळी भोकर तालुक्यातील अनेक खेड्यांपर्यंत सदर गुटखा हा पुरवला जातो। सद्यस्थितीला असलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यापारपेठ बंद असताना सुद्धा सर्व अवैध धंदे ज्यामध्ये गुटखा विक्री, दारू विक्री आणि रेती विक्री जोमात चालू आहे आणि आपले प्रशासन हे कोमात आहे, त्यामुळे सदर अवैध धंद्यावर योग्य ती कारवाई नाही झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र आंदोलन करेल।